त्याला आता हे करते हे कधी करणार याचा रघुनाथ शिंदे नाही असेल कुठतरी. मी त्याला म्हणा रघुनाथ तुझा कॉन्टॅक्ट नाही करणार आता ए अमोदी बिमोदी किंवा बाकीचे सगळे लोक कधी करे तू कॉन्टॅक्ट देऊ तू कॉन्टॅक्ट देऊ धंदाची सुरू झाली हे का करायचं म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं जे काही झालं असेल सोडून द्या तर आपण ताकद येणे त्या ठिकाणी उभं राहायचं. मी या ठिकाणी सांगतो परमेश्वर माझ्या पाठीशी आहे परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे माननीय बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे आणि आपण ते दाखवून द्यायचं की आपण काहीतरी करायचं आणि म्हणून मी सांगतो की काय विकास केला नाही. आज पहिल्यांदा संपूर्णपणे त्या ठिकाणी नॅशनल हायवे 211 हा सोलापूरचे धुळे मी 10 वर्ष खूप बांधलो आणि तो आला. एकच उद्देश होता की खानदेश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र एकत्र व्हावं हे माझं स्वप्न पूर्ण झालं. मी त्या दिवशी दर्शनाला गेलो होतो म्हटलं माझं स्वप्न पूर्ण झालं हा रस्ता झाला मला आनंद वाटला. रेल्वेचे 5 प्रोजेक्ट मराठवाड्याचे मी सुद्धा पहिल्याच वेळेस त्या ठिकाणी ममता बॅनर्जी भाषण बंद केलं अटलजी म्हणे काय आहे काय काय इकडे काय म्हटलं आमच्या या मराठवाड्याला या पूर्ण 50 वर्षामध्ये 1 किलोमीटर सुद्धा नवीन रेल्वे टाकली गेली नाही ती आपल्या सरकारकडून टाकली गेली इथे ममतानी काहीच नाही केलं काम काम माझ्याकडे आहे मला बोलून घेतल्यानंतर सांगितलं 117 कोटी 120 कोटी 121 प्रत्येक वर्षी दिले आणि ते त्या ठिकाणी रस्ते चांगले झाले. कोणी केले हे इतके मराठवाड्याचे नेते होते ना हे चंद्रकांत केले 16-17 वेळेस भाषण केलं मी लोकसभेमध्ये आणि रोज लोकसभेत भाषण केलं की मी त्या पत्रकारांचं भाषण त्या पत्रकारांना पाठवायचं त्यांना वाटायचं ठीक आहे असं तिथं काही दखल नाही घेतली आमच्या भाषणाची आणि मग परत म्हणतो काय केलं हे तुम्ही सांगलं काय केलं असं काय बाबा ज्यावेळेस तुम्हाला मी सगळं पाठवलं मी काय भाषण केलं मी काय बोललो सगळ्यात जास्त त्या ठिकाणी अटेंडन्स वगैरे सगळं तो रिपोर्ट पण आला तुम्ही पण छापला पण कशा करता. मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं आपल्यावर खूप संकट येत आहे त्या भगव्याची शान त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची मला ठेवायची आपल्या सर्वांना ठेवायची नाहीतर हिंदू तुमच्याकडे पाहतात की आता कोण आम्हाला हे करेल बाकी दुसऱ्या पक्षात सोडून द्या मित्र पक्षात सोडून द्या आपण आपला पक्ष त्या ठिकाणी पाहू आपण पाहू त्या ठिकाणी आपण शिवसेना म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र आलो हा वर्धापन दिवस 34वा वर्धापन दिवस असताना आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी जोरात आपल्या आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल मित्रांनो आपसामध्ये भांडणं करू नका. नगरसेवक शाखापंकचं भांडण महिला आघाडीमध्ये इथं तिथं तिथं भांडण ते बाकीच्या कार्यकर्त्यांचं इकडे तिकडे भांडण कोणी समजा मी एका कार्यकर्त्याला फक्त विचारलं तर तो म्हणतो खेडगा मग सांगितलं जाऊन एका बोलायचं आहे हे असं करू नका तुम्ही. मी तर माझ्याकडे गडबडी नाहीये माझे कोणी समर्थक नाहीये मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी फक्त त्या ठिकाणी कोणी माझ्याकडे आलं तर मी त्यांना मदत करत असतो कोणाला मदत केली नाही किती मदत केली नाही. आता पुढे मुलींच्या लग्नासाठी मी माझ्याकडे येऊ शकत कोणी काय झालं येऊ शकत कोण देणार तुम्हाला मदत. आज ही माऊली विचारी निवडणुकीच्या काळात ऐवजी खूप वेळ साहेब माझं घर जाऊन खास झालं घर करून खास झालं काही मदत करा पण निवडणुकीच्या काळात आपल्याला खूप बिझी होतं. परवा दिवशी ती आली मी म्हणलं ठीक आहे होतं त्याला बाकी सगळ्या महिलांना सांगितलं देशपांडे तुम्ही इच्छा घरी जा आणि माहिती दिली मदत काही असं नाही कुठून तरी काहीतरी आणून करू पण करू मदत तर सोडणार नाही. आज 80-90% सप्ते माझे मला त्या हरिभक्त पणावर सुद्धा त्या ठिकाणी दुःख वाटतात. तुम्ही त्या ठिकाणी सप्ते करतात तुमची मी म्हणते की दुकानदारी चालते 7 दिवस तुम्ही सगळे वेगवेगळे मारा देतात मी तुम्हाला प्रत्येक वेळा म्हणते हिंदुत्वाचे बोला हिंदुत्वावर बोला हिंदुत्वावर बोला तुम्ही काही लोक बोलायचे काही लोक नाही बोलायचे काही लोक काय ह्या सगळ्या हरिभक्त पणावर दडपण आलं नाही काही नाही तुम्ही जायचं नाही फिरायचं नाही आणि फक्त अरे बाबा तुमच्या सत्तेच्या ठिकाणी कोण ग्रामीण भागातला माणूस आम्ही सत्ता करतो त्याचं इतकं उत्पन्न असतं का काही शेतकऱ्यांचं जे काही थोडंफार असतं आम्ही जे काही मदत करतो ती मदतच महत्वाची म्हणून तुमचा सत्ता होतो हे असताना सुद्धा त्या ठिकाणी परत नाही फिरले सारखं तुम्ही उदाहरण दाखवलं जागणी गेला होतो ती जागणी गेला ते भद्रामध्ये रात्री 12:30 वाजता गेलो होतो तिकडे त्या ठिकाणी त्या दौलताबादला देवलीला काही मुसलमान लोकांनी हटकून आपल्या एका गाडीला चालली असताना काही नाही ते गाडीवाले चुकवती ती एक मुसलमान बाई आणि मुसलमान माणूस चालला होता नवरा बायको त्यांचं कटार म्हणजे असं झाले आणि मग ह्या माणसाने त्या ठिकाणी अशी केली एवढे ओरडे करता क्या येऊन मारला. नवनाथ भस्के नावाने हरिभक्त पण आहे त्याच्यात गाडी बिडी कोरली सगळी केली ती ती माऊली म्हणते मुसलमान माऊली महाराजजी तुम्ही चल जाओ तुम्ही चल जाओ तुमकं ओरे मारे ते तसेच आखतखड्याला गेले त्यांनी कीर्तन केलं बरं झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेले मी सांगितलं पोलीस स्टेशन जा गेले तर घेत नव्हता मी म्हणलं काय योगा तिथं मी का काय घेत नाही तुम्ही मग त्यांना मी स्थिती करा पाठवलं सगळ्या काही हरिभक्त पडायला आणि तुमच्यावर त्या ठिकाणी संकट येतं तरी तुम्ही त्या ठिकाणी बोलत नाही हे संकट येतं आपल्यावर हिंदुत्व पाहिजे हे कशाला हे बाकीने पाहिजे
आणि मग ते काय केलं? मला तर या ठिकाणी सांगितलं, मी ज्यांना ज्यांना मोठं केलं, ज्यांना ज्यांना मोठं केलं, ते सगळे लोक माझ्या गेले. एवढं दुःख. एकदा मला काही काही स्वतः मुंडेसर म्हटले, अरे चंद्रकांत तुझं माझं मीठ काय ठराव आहे का? आपण ज्यांना ज्यांना मोठं केलं ते आपल्या विरोधात जातात. हे ज्यावेळेस त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याच्या 3 दिवस आधी मला बोलतो, मला सांगा हे काही पाप केलं असेल, काही मी तुम्हाला बोललो असेल तर मला माफ करा. पण माननीय उद्धवजींनी मला शिवसेना नेता केलं नाही, तो अधिकार खूप मोठा आहे. ते त्यांच्या बोलले, अरे शिवसेनेचे नेते म्हणजे सगळ्यात मोठे तुम्ही आहे, सगळे कामात सांभाळा तुम्ही, आता जे काही असेल ते परत नेता नाही उभं करा. हे माननीय उद्धवजींनी मला आदेश दिला. हे करण्यासाठी त्या ठिकाणी मी आता परत तुमची मला शक्ती पाहिजे, तुमचा आशीर्वाद पाहिजे. आज 34व्या वर्धापन दिवसानिमित्त आपण हेच करूया की 35वा वर्धापन दिवस आपला एकदम जबरदस्त, आपलं राज्य, आपले मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यमंत्री या ठिकाणी असतील, हे त्या ठिकाणी आपण सर्वांनी म्हणून हे करा. आमची जर श्रद्धा यांच्यावर, आमची श्रद्धा यांच्यावर आहे तर ते दिगे साहेबांचा आशीर्वाद आहे तुम्हाला, दिगे साहेबांचा आशीर्वाद तुम्हाला. पुढच्या आपल्या 35व्या वर्धापन दिवसानंतर आपले मुख्यमंत्री म्हणून साहेब आपण या, ही आमची विनंती. आणि परत एकदा करायची जर ठाणे जिल्हा तुम्ही 4 खासदार आणले आणि अजून परत आणले सगळेकडे फिरतात, तसंच त्या ठिकाणी उद्धवजींच्या पाठीमागे राहून उद्धवजींचा हात धडकत करा. आम्ही सर्व तुमच्या सोबत शिवसेनेचे नेता म्हणून आम्ही बरोबर आपण सर्व हे करू आणि महाराष्ट्रात परत एकदा चित्र निर्माण करू. नाहीतर हे वंचित वाले तुम्हाला माहिती आहे, धनगर समाज सुद्धा गेला, आता हळूहळू दुसरे समाज सुद्धा एकत्र करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पुढे आपल्या 3 जागा संभाजीनगर शहराच्या धोकादायक, पुढच्या 3 बाकीच्या दुसरे 3 जागा सुद्धा बाकी ग्रामीणच्या सुद्धा धोकादायक होण्याची शक्यता नाकारता येते, म्हणून आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी एकत्र हिंदुत्व हिंदू म्हणून त्या ठिकाणी एकत्र यायचं आहे आणि हिंदू म्हणून एकत्र येऊन मानवीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचंय. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपण यशस्वीपणे वाटचाल करायची, एवढंच त्या ठिकाणी सांगून आपल्या सर्वांना यांनी शुभेच्छा देतो. माझं काही वाकडत माझे तोंडातून काही निघालं असेल वाकड तिकडं ही माफी मागतो, काही उलट बोलत असं माफी मागतो, परंतु आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य, आपला असा ठेवा जोरदारपणे.